टाइम मध्ये आपलं स्वागत टाइम मध्ये आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावरती आणि ते म्हणजे मोतीबिंदू विषयी आज आपण बोलणार आहोत आणि याच विषयी आपल्याला मार्गदर्शन करायला शंकांची उत्तरं द्यायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे जे जे हॉस्पिटलच्या प्रसिद्ध नेत्रविकार विकारतज्ञ डॉक्टर रागिणी पारे मॅडम आय बी एन लोकमतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत खूप शंकांची उत्तरं हवेत तुमच्याकडनं तुम्हाला जर याविषयी काही शंका असतील तर आम्हाला फोन करा आणि प्रश्न विचारा तीन वाजेपर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे आणि आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन चर्चेला आपण सुरुवात करूयात डॉक्टर मोतीबिंदू हा असा शब्द आहे की जो आधीच्या पिढ्यांपासून आपण ऐकलेला असतो अगदी आत्ता सुद्धा चर्चेत असतो मोतीबिंदू होतं म्हणजे नेमकं काय होतं आपल्या डोळ्यांमध्ये एक लेन्स असतं लेन्स याच्यासाठी असतं की जी लाईट आपल्या डोळ्यामध्ये येते तिला फोकस करून आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम जेणेकरून आपण बघू शकतो लेन्स पारदर्शक असत पण वयामानामुळे ते जसे केस आपले पांढरे होतात तसे ते तो पांढरा पडतो आणि लाईट डोळ्यात जाणं बंद होते त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो ओके पण मग याला विकार म्हणायचं का मोती विकार नक्कीच नाहीये मोतीबिंदू वयामानामुळे होणारा आजार पण नाहीये पण वयामानामुळे जसे केस पांढरे होतात जशी आपली टेंडेन्सी आणि ते वयामानामुळे अगोदरच्या काळात व्हायचं मी जेव्हा माझं शिक्षण सुरू केलं पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा पन्नास साठ वर्षाचे जसे वृद्ध व्हायचे तसं मोतीबिंदू व्हायचं आणि आमच्याकडे शस्त्रक्रियाला यायचे हल्लीच्या काळात काल आम्ही ऑपरेशन केले तर कितीतरी म्हणजे शंभरपैकी दहा वीस तरी रुग्ण असे असतात ते पस्तीस चाळीस वयात असतात आणि त्याला विकार म्हणला जातो कारण तो वयामानामुळे नाहीयेत आणि हा विकार कदाचित आपली लाईफस्टाईल किंवा जीवनशैली बदललेली आहे आपला आहार बदलला आहे आपण पौष्टिक आहार खात नाही किंवा कधी कधी एक पेशंट रुग्ण आमच्याकडे आलेले ते जिमला जातात आणि स्टिरॉइडचा गैरवापर केल्यामुळे किंवा म्हणजे कधी स्टिरॉइड म्हणजे आपले म्हणतात की सांदे दुखी होते पाय दुखतात त्याच्यासाठी स्टिरॉइड घेतात किंवा दुष्परिणाम पण डोळ्यात म्हणजे मोतीबिंदू रूपात बाहेर पडू शकतात याविषयी बोलूयात आपण लक्षणं काय आहेत कसं ओळखायचं हे देखील बोलायचं आहे पहिला फोन आलाय आपल्याला औरंगाबादहून विठ्ठल बुधवड आपल्याशी बोलतायत नमस्कार प्रश्न विचारा विठ्ठल जी तुमच्या मागे टीव्ही सुरू आहे त्याचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा मॅडम आपल्या मुलीचा, मुलीच्या हा काय वयच सहा वर्षाची आहे सहा वर्ष नमस्कार विठ्ठल दादा सहा वर्षाची मुलगी आणि जर तिला मोतीबिंदू असेल तर हे साहजिक नाहीये तर तिला काहीतरी शरीरात आजार नक्की असेल पण मोतीबिंदू शस्त्रक्रियानी नक्कीच बरा होतो लवकरात लवकर तिची शस्त्रक्रिया झाली पाहिजे रो म्हणजे मंगळवारी जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया करतो तर अनेक लहान लहान मुलं म्हणजे सहा सात तरी लहाने सर ऑपरेट करत असतात काळजी घेणं फार गरजेचं आहे की शस्त्रक्रिया चांगल्या तज्ञ डॉक्टरकडे करून कारण तिला पुढचं साठ वर्ष आयुष्य जगायचं आहे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून लेन्स बसून तिला नक्कीच दिसेल पण ह्या वयात मोतीबिंदू का झाला त्याचं तपासणी करणं तिच्या शरीरात काय आजार गरजेचं आहे म्हणून लवकरात लवकर तिला दाखवून शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आपण घेऊयात आरती आपल्याला फोन करतायत मुंबईहून नमस्कार आरती जी प्रश्न विचारा मला ना डोळ्याला खाज येते हां हां आणि असं खाली काळ झालंय जरा आरती नमस्कार मध्ये खास येणे म्हणजे एलर्जीचे लक्षण आहेत आणि मार्च एप्रिल मध्ये आपण इंग्लिश मध्ये त्या आजाराला आपण स्प्रिंग कटार नावाचा आजार असतो म्हणजे वसंत ऋतू मध्ये एलर्जी होणे हे फार काही लोकांमध्ये असते एलर्ज येणे म्हणजे एलर्जीचे लक्षण आहेत त्यात ड्रॉप्स टाकून पण नेत्रतज्ञांना दाखवून ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे खूप खास आल्यामुळे आपण जेव्हा डोळे चोडतो त्यामुळे त्याचे पापणीच्या खाली काळसरपणा झालेला आहे त्याची पण निश्चित ट्रीटमेंट होणार आणि एलर्जी असे जे आजार असतात ते खास करून आपण आपण आहार म्हणजे तुमच्या आहारात बदल करून कारण शरीराची जर प्रतिकारशक्ती तुम्ही वाढवली चांगला आहार घेऊन तर एलर्जीचं प्रमाण नक्की कमीच होईल म्हणून डोळे दाखवून त्याची ट्रीटमेंट करणे हे फार गरजेचं आहे खास करून स्वतः करून स्वतःहून तुम्ही ट्रीटमेंट करू नका मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊन आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ड्रॉप्स टाका टाकतो तसं करू नका आणि एलर्जी लांब वेळ चालते म्हणून जास्त वेळ स्टिरॉइड हे ड्रॉप्सचा वापर करू नका हे फार महत्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा पुढचा फोन आपल्याला आलेला आहे रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारत आहेत नमस्कार प्रश्न विचारा आ, नमस्कार माझे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की दुचाकी वाहनावर गाडी चालवत आपण वेगामध्ये असतो आणि तेव्हा अचानक एखादं चिलट किंवा एखादा किटक छोटासा तो जाऊन घुसतो गोळ्यामध्ये तर अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी आणि दुसरं असं सर्वसाधारणपणे प्रत्येकाने गोळ्याची स्वच्छता कशी करावी नमस्कार रवींद्र दादा तुम्ही जे म्हणलात ते फार खरं आहे की समजा तुम्ही वेगात गाडी चालवत असताना एखादा किटाणू किंवा काही डोळ्यात गेलं आणि तुम्हाला अचानक दृष्टी कमी झाल्यामुळे एकतर खरं म्हणजे माझा सल्ला असा आहे की तुम्ही फार वेगाने गाडी चालवू नका स्कूटरवर असाल तर आपल्याकडे नियम आहेत की तुम्ही हेल्मेट आणि चांगल्या प्रकारचे हेल्मेट जे कम्प्लिटली बंद असतात जेणेकरून धूळ माती किंवा मा किटाणू जाणार नाही ते वापरणं फार आवश्यक आहे गाडी चालवत असताना अनेक प्रोटेक्टिव्ह गॉगल्स असतात किंवा ग्लासेस असतात की जे साईडमध्ये पण पॅक असतात त्याचा वापर केला किंवा गाडीचा काच बंद करून आणि जर शक्य असेल परवडत असेल तर एसी गाडी असेल तर फारच चांगलं एसी नसेल तर प्रोटेक्टिव्ह ग्लासेस अनब्रेकेबल म्हणजे जे तुटत नाही झटक्याने आणि इवन साधे काच म्हणजे प्लेन काच बिना नंबरचे वापरून तुम्ही जर प्रोटेक्टिव्ह ग्लासेसचा वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा होणार आता दुसरा जो प्रश्न होता की डोळ्याची काळजी कशी घेणे डोळ्याची काळजी घेणे म्हणजे स्वतःहून डोळ्याला काही न करणे हे सर्वात महत्वाचं आहे आपण तुम्ही आमच्याकडे जेव्हा पेशंट किंवा रुग्ण येतात तर आम्ही आजार नक्कीच नीट करू शकतो पण त्यांनी जर स्वतःहून कधी दूध टाकतात कधी गुलाबजाट टाकतात काही काकडी ठेवतात तर ते नीट करण्यात आमचं खूपच म्हणजे प्रॉब्लेम होतो म्हणजे आपण प्रिव्हेशन करायला जातो आणि काहीतरी वेगळं होऊन जातं डोळे चांगले ठेवण्यासाठी वेळोवेळी म्हणजे लहान पाच वर्षात तेरा वर्षात चाळीसव्या वर्षात नेत्र तज्ञाकडे जाऊन डोळे दाखवणे आणि त्यांचा सल्ला प्रमाणे योग्य ते ट्रीटमेंट करणे हे पहिलं डोळे चांगले ठेवण्यासाठी डोळ्यात काही न टाकणे आणि समजा डोळे थकले तर साधारण पाण्याने धुणे साध्या पाण्याने डोळ्यात धुणे डोळे धुणे हे फार महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काळजी घेऊ शकतात डोळ्यात खाज येणे डोळे लाल होणे डोळ्यात पाणी येणे किंवा कमी दिसणे हे आजाराचे लक्षण आहेत त्यावेळी खास करून नेतृत्व दाखवणं फारच गरजेचं आहे खूप महत्वाच्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं आपल्या हातात आहेत करण्याजोग्या या गोष्टी आहेत अजून काही फोन्स आपल्याला आलेले आहेत प्राजक्ता वेदक प्रश्न विचारतायत नमस्कार प्रश्न विचारा हॅलो हा नमस्कार डॉक्टर हा हा मी प्राजक्ता वेदक बोलतोय ठाण्याहून Uh, मी ट्वेंटी सेवन इयर्स ओल्ड आहे आणि एक तीन चार वर्षापूर्वी मला आयरायटिस डायग्नोज झालेला आहे तर मी बरंच जाणून घ्यायचा प्रयत्न केला आयरायटिस काय आहे तर एज यू you नो know, इट इज अन ऑटो इम्युन डिझीज पण त्याचे सिमटम्स मला मी नोटीस केले तर उन्हाळ्यामध्ये मला डोळे माझे दोन्ही लाल होतात आणि पाणी हो येऊ लागतं आणि म्हणजे जरा जरी टेम्परेचर राईज झालं की मला खूप त्रास होतो आणि पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला ऑप्टिकल कॅविटीही पूर्ण पेन होते आणि डोकंही दुखायला लागतं म्हणजे जसं जसं म्हणजे आखास वाढते तसं तर मग मला हे का मी जेवढे पण डॉक्टरांना कन्सल्ट केले ते मला हे म्हणाले की सिटीजन ऑटो इम्युन डिझीज ह्याचा काही पर्मनंट उपचार नाहीये ह्याचे फक्त सिम्पटम्स आपण सप्रेस करू शकतो तर हे खरं आहे का आणि नसेल okay. तर मग ह्याच्यासाठी काही पर्मनंट सोल्युशन असेल का कारण की जस्ट म्हणजे अगदी कुक कुकिंगच्या वेळेस पण मला खूप त्रास होतो जरा टेम्परेचर राईजमुळे मला खूपच दोन्ही डोळ्यांना एकदम खास येऊन दुखतात दुखायला लागतात आ, प्राजक्ता नमस्कार तुम्ही हे जे काय सांगितले तर खरंच तुम्ही हे तुम्हाला खरंच या सगळ्या वेदना आहेतच आयरायटिस म्हणजे बुबुळाचा होणारा आजार किंवा ती सूज आणि आयरायटीस नक्की निश्चितच सत्तर टक्के लोकांमध्ये शरीरातला कुठला आजार म्हणजे वात असेल किंवा संधीवात असेल किंवा ट्युबरकिलोसिस असेल किंवा ऑटो इम्युन डिसिजेस असेल त्याच्यामुळे होतं आणि ऑटो इम्युन डिसिजेसची जी आपण ट्रीटमेंट करतो आणि ते कितपत आपण त्याच्यावर सार्थक होतो त्याच्यावर ते, ते कंट्रोल आहे ऑटो इम्युन डिसिजेस ट्रीट करणं हे थोडंसं अवघड नक्की आहे म्हणून डॉक्टर जे म्हणतात की हे घडी घडी होण्याची शक्यता आहे पण डोळे जेव्हा लाल होतील दुखतील किंवा त्याच्यातनं पाणी येते तेव्हा डॉक्टरांच्या सल्ला प्रमाणे ड्रॉप्स टाकणं गरजेचं आहे त्यात कॉम्प्लिकेशन्स नक्की तुम्ही टाळू शकता प्लीज तुम्ही धीर हारू नका की ते कधी ट्रीट होणारच नाही कधी नीट होणारच नाही नक्की पिरियड्स ऑफ रेमेशन असतात आणि ऑटो इम्युन डिसीजची येणार प्राजक्ता डॉक्टर तुमच्याशी याविषयी आणखीन बोलायचं आहे मोतीबिंदू विषयी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेविषयी तुम्हाला काही शंका असतील तर फोन करा आणि प्रश्न विचारा एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात पहा फक्त बिंदू मोतीबिंदू आज आपण बोलतोय डॉक्टर रागिणी पारेख आहेत आपल्या सोबत पंकज आपल्याला फोन अमरावतीहून नमस्कार प्रश्न विचारा नमस्कार मी पंकज टो बोलतो माझ्या आई मोतीबिंदूच हा त्या डोळ्याने यांची कमी दिसत आहे पंकज दादा मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर जर कमी दिसत असेल तर सर्वात सोपी गोष्ट अशी आहे की त्यांना कदाचित जो चष्माचा नंबर लागलेला आहे त्यात बदल झालेला आहे तर तो, तो नंबर आपण पहिला प्रथम डोळे तपासून बदली करू शकतो कारण असा बदल होऊ शकतो किंवा डोळ्याचा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया नंतर जाळी येत असते आणि ती कधी कधी जाळी फार सोपी एका एक लेझर मध्ये दहा सेकंड मध्ये ती जाळी आपण काढू शकतो वयामानामुळे मागचा पडद्यात म्हणजे मोतीबिंदू जो आपण काढलाय तो लेन्स आपण बदली केलाय पण मागचा जो नेत्रपटल किंवा रेटिना आहे वयामानामुळे जर त्याचा आजार झाला असेल किंवा नस असेल ती त्याचा दुसरे काय आजार असतील तर त्यामुळे ही नजर कमी होऊ शकते म्हणून त्याचे डोळे तपासून घेणं फार गरजेचं आहे कारण वय आहे तर मागच्या पडद्यामध्ये आजार किंवा वयामानामुळे तो ती शक्यता म्हणजे दुसरा काही आजार नाही आहे ना हे तपासायला लागेल पण ह्यालाच जोडून मा मग मला एक प्रश्न विचारायचा की एक अजून एक शब्द मोतीबिंदूच्या जवळपास जाणारा नेहमी ऐकू येतो तो असतो काच बिंदू तर ह्या दोन मध्ये नेमका फरक काय आहे आणि कसं ओळखायचं की नाही हा मोतीबिंदू नाही हे काहीतरी वेगळं आहे अमृता तुम्ही एक फार चांगला प्रश्न विचारलेला आहे कारण काचबिंदू आणि मोतीबिंदू हे दोन एकदम एक वेगळे आजार आहेत डोळ्यात आपण जे डोळे बघतो तर असा हात लावला तर आपल्याला कळतं की एक बॉल आहे ज्यात पाणी आहे त्या पाणीचा प्रवाहाला जेव्हा ब्लॉक होतो आणि त्याचा डोळ्याचा प्रेशर वाढतो त्याला आपण ग्लॉकोमा किंवा काचबिंदू हा आजार आपण म्हणतो दोन तीन प्रकारचे काचबिंदू असतात पण जे सर्वात जास्त प्रमाणाचा काचबिंदू आपल्याला दिसतं जगात तर त्यात काहीही लक्षण नसतात जोपर्यंत पन्नास टक्के पेशंटची किंवा रुग्णाची नजर जात नाही तोपर्यंत त्यात काहीही लक्षणं दिसून येत नाही आणि तोपर्यंत तो दृष्टी गेलेली असेल म्हणून आणि मोतीबिंदू मध्ये पण वयामानामुळे दृष्टी कमी कमी होत जाते हळूहळू म्हणून रुग्णांना असं वाटतं की जाऊ दे माझा मला मोतीबिंदू असेल किंवा आजूबाजूचे सांगतात मला मोतीबिंदू झाला तुलाही झाला म्हणून हे दोन्ही वेगळे आजार आहेत आपण चाळीस वर्षानंतर डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन आपण आणि कुठेही असेल म्हणजे आमच्याकडे जे जे हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामुळे नाही पण गावाच्या डॉक्टरना म्हणजे काही तंत्रज्ञान नसेल बेसिक इन्स्ट्रुमेंट्स डोळ्यांचा डॉक्टरकडे असेल तरी त्यांना काचबिंदू आहे का नाही ते कळतं आणि डोळ्याची तपासून म्हणजे शरीराच्या बाबत सगळे डॉक्टर्स जे म्हणतात की स्वतः स्वतःच निदान करणं टाळा तुम्ही डॉक्टर कडे जा ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पुढचा फोन घेऊयात आपण श्याम गोडविंदे फोन करतायत शहापूरून नमस्कार प्रश्न विचारा नमस्कार डॉक्टर हा माझा प्रश्न असा आहे माझ्या आईला मोतीबिंदू आहे आणि या मोती बिंदू साठी डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय तर त्यासाठी लेन्स बसवायचे तर लेन्सचे बाजारात जेवढ्या वस्तू अवेलेबल आहेत तेवढ्या प्रकारचे लेन्स त्याच्या किंमती आणि डॉक्टर हे तुम्हाला सांगतात कारण हे बघा जे फोल्डिंग आणि अनफोल्डिंग मोती बिंदू मध्ये आपण काय करतो की समजा आपला जो लेन्स असतो तो आपण काढतो अगोदरच्या जागात अगोदरच्या काळात भिंगाचा चष्मा लावायचा आता ते न लावता डोळ्याचा आतमध्ये आपण लेन्स बसवतो आणि जी जी लेन्स असते ती फोल्डिंग आणि अनफोल्डिंग असे दोन प्रकारचे असतात आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे फेको इमल्सिफिकेशन अगोदरच्या काळात आपण म्हणायचो की लेझरनी आपण करतो ते आत्ता आत्ता आलाय मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये किंवा जगामध्ये पण फेको एमल्सिफिकेशन हे जे तंत्रज्ञान आहेत गेली चाळीस वर्ष आहेत मुंबईच्या किंवा शहापूरमध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये अनेक डॉक्टरांकडे हे तंत्रज्ञान आहेत आणि ह्याच पद्धतीने आपण ऑपरेशन करतो त्यात तीन मिलीमीटरचा छिद्र करून आपण हा मोतीबिंदू डोळ्यातून काढतो आणि त्यात फोल्डिंग लेन्स बसवतो भारतीय बनावटीचे जे फोल्डिंग लेन्स असतात ते फार चांगले आहेत आणि समजा बाहेरच्या देशातले असतात ते पण चांगले आहेत मुख्य म्हणजे लेन्स अनेक कंपन्यांचा किंवा चांगल्या कंपनीचे वापरले तर डॉक्टर निश्चितच त्यात सक्सेसफुल होतात पण त्यापेक्षाही डॉक्टर चांगलं होणं की त्यांनी शस्त्रक्रिया चांगली केली तर डोळ्यात नक्की दिसेल ते फार महत्वाचं आहे तर ते तुम्ही प्लीज लक्षात ठेवा याविषयी आणखी आपल्याला बोलायचं एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटूयात कुठेही जाऊ नका पहा फक्त आई ब्रेक नंतर तुमचं स्वागत मोतीबिंदू विषय डॉक्टर आपण बोलतोय मधुमेह असा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये खूप गोष्टींची काळजी घ्यायला लागते हो। तर मधुमेह आणि मोतीबिंदू याचा काही संबंध आहे का यातनं काही होऊ शकतात का, हो का। निश्चितच ज्यांना मधुमेह आहे त्यांना मोतीबिंदू लवकर होतो कारण त्यांची शुगर कंट्रोल जर नसेल तर आपला जो लेन्स आहे तो कधीतरी खूप पाणी घेतो आणि मग पाणी सोडतो आणि अनकंट्रोल्ड जर डायबिटीज मधुमेह म्हणजे डायबिटीज मधुमेहांचा जे रुग्ण असतो त्यांना सगळेच अवयव अव्यय खराब होतात जसे की डोळे हार्ट काय त्यामुळे त्यांना आणि मधुमेह हा जो आहे त्या आज जगामध्ये अंधत्वाचा मोतीबिंदू नंतर दुसऱ्या क्रमांकावर अंधत्वाचं कारण आहे आणि याच्यासाठी की आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो आणि मधुमेहाचं प्रमाण आम्ही जेव्हा गावात जातो तर अगोदर खूप कमी रुग्ण आम्हाला सापडायचे आता कॅम्प मध्ये तीस ते चाळीस रुग्ण रिजेक्ट होतात कारण त्यांना आम्ही डायबिटीज डिटेक्ट करतो आणि हे एक लाईफस्टाईल डिसीज म्हणजे आपण आपली जीवनशैली जी बदली झाली आहे त्याच्यामुळे स्ट्रेसमुळे हे मधुमेह आहे तर शुगर कंट्रोल करणं हे फारच गरजेचं आहे त्याशिवाय डोळे जे असतात ते शरीरात एकच जागा आहे की त्यात आपण शिरा धमनी आणि नस जिवंत अवस्थेत बघू शकतो आणि ते तपासल्यानंतर आपल्याला शरीरातले काय काय विकार आहेत आपण जे म्हणतो ना की आईज आर द विंडो ऑफ द बॉडी तर ते खरंच आहे मधुमेहाच्या रुग्णांनी प्रत्येक वर्षी डोळे म्हणजे हे नेत्रपटल रेटिना तपासून घेणं हे फारच गरजेचं आहे आणि त्यांना जर मोतीबिंदू झाला तर त्यांना नंतर मागे मागचे पडदे तपासून घेणे त्यांची लेझर ट्रीटमेंट तर त्यांनी फक्त शुगर कंट्रोल करणं आणि शुगर सोबत डोळ्यात जे विकार होतात किंवा हार्ट मध्ये जे विकार होतात ते कोलेस्ट्रॉल मुळे होतात म्हणून आपण म्हणतो की शुगर खाऊ नका पण त्यासोबत त्यांनी तेलकट म्हणजे फॅटचा वापर पण कमी करणं हे फार गरजेचं आहे तुम्ही जसं आता म्हणालात की तुम्ही बोलायच्या आधी तुमचे डोळे सांगतात तुमच्या तब्येतीविषयी इमोशन हो, हो, प्रत्येक गोष्टीत आपलं शरीर काहीतरी एक सायन्स देत असतं डोळ्यांच्या बाबतीत असं काही आपल्याकडे बेसिक गोष्ट आहे का की जे घरच्या घरी गर कोणी मी इथे बसून किंवा गावातही कुठे बसून चेक करू शकतो शक की माझी विजन माझी दृष्टी बरोबर आहे की नाही हे खरं म्हणजे आपण लहानपणी म्हणजे स्कूल जाताना आपण सांगतो की मुलांचे डोळे तपासून घ्या तेरा चौदा वर्षात जेव्हा चष्मा लागतो तेव्हा तपासून घ्या वर्षात तपासून घ्या पण जर एक सोपी गोष्ट अशी आहे की आपण घरच्या घरी आपले डोळे बरोबर आहेत का नाही आता तुम्ही टीव्ही बघताय बाजू दोन तीन माणसं बसलेली आहेत त्यांना छोटीशी बारीकशी ओळ दिसते पण तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही एक डोळा असा झाकून बघा की डाव्या डोळ्यांनी दिसते का नाही हा डा, डा, डाव्या डोळ्या जाकून उजव्या डोळ्याची नजर तपासून घ्या म्हणून तुम्ही घरच्या घरी स्वतःचे डोळे तपासू शकता काही वेळेस आपण बस स्टॉपवर उभे असतो तर आपण सांगतो अरे तुला तो बसचा नंबर दिसतो मला दिसत नाही तुला ती लहान बारकी ओढ टीव्ही मध्ये मला दिसत नाही तर मुलांचे डोळे आजूबाजूंचे डोळे आई पप्पांचे डोळे सासू सासऱ्यांचे डोळे तुम्ही स्वतःहून इतक्या सोप्या पद्धतीने तपासू शकता आणि जर तुम्हाला कळलं की ह्यांना दिसत आपल्याला दिसत नाही तर डॉक्टरांकडे जायची वेळ आलीये हे म्हणजे हे त्याच्यात इंडिकेशन तुम्हाला मिळू शकतं अगदी जाता जाता एक क्विक शेवटचा प्रश्न म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने ऑलरेडी ऑपरेशन केलं असेल मोतीबिंदूचं तर परत हा होण्याचा संभव असतो का किंवा मग ऑपरेशन म्हटल्यानंतरच एक पेशंटच्या मनात भीती येत असते तर याविषयी काय सांगाल तुम्ही आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फार सोपी झाली आहे टेक्नॉलॉजीमुळे काही पेशंटना सकाळी येऊन एका म्हणजे आपण ऑपरेशन करतो एका तासात त्यांना घरी पाठवतो म्हणून त्यांना घरच्या घरी राहून शस्त्रक्रिया करता येते दुसऱ्या दिवशी पट्टी काढल्यानंतर म्हणजे ते हॉस्पिटलचे रुग्ण आहे नेत्या वाचू शकतात टी व्ही बघू शकतात ते कुणावरही अवलंबून राहण्याची त्यांना गरज नाहीये मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर मोतीबिंदू परत येत नाही पण डोळ्यातली झाडी आली तर परत कमी दिसायला लागतं किंवा नेत्रपटालाचे आजार असू शकतात काही कॉम्प्लिकेशन झाले किंवा रेटिनाचा प्रॉब्लेम झाला तर कमी दिसू शकतं तर ते पुन्हा आपण पण मोतीबिंदू परत येत नाही कॉम्प्लिकेशन थोडेफार कधी सर्जरीमध्ये झाले तर त्रास होऊ शकतो थँक्यू सो मच डॉक्टर आज तुम्ही खरंच वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत याच विषयी आपण परत एकदा बोलण्याचा देखील प्रयत्न करू पण आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार टॉक मध्ये इथेच थांबायची आपली वेळ झालेली आहे उद्या भेटूयात आपण एका नवीन विषयासह तोपर्यंत पहा फक्त आय बियन लोक